हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला एकच कार्यालय देण्यात आलं, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अगोदर अजित पवार, अनिल पाटील यांची पाटी कार्यालयावर लावण्यात आली, त्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पाटी काढण्यात आली, यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या एकाही सदस्याने आपल्याला वेगळा गट समजण्यात यावे असं पत्रच दिलं नसल्यामुळे एकच कार्यालय दिल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. तसं पत्र आलं तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. पक्षात फूटच पडली नाही आहे, त्यामुळे दोन कार्यालयांची गरज नाही असं विधान अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलं. अजित पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने दुसऱ्या गटालाही एकाच कार्यालयातून काम करावं लागेल असंही मिटकर यांनी सांगितलं. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आमचाच पक्ष मूळ असल्याचा दावा केला आहे. आता एकाच कार्यालयात दोन्ही गटाचे नेते कसे बसणार असा सवाल उपस्थित होतोय. मात्र सध्या तरी ज्या काही पाट्या लावण्यात आल्या त्यावरून हे कार्यालय अजित पवार गटाकडे असल्याचं स्पष्ट दिसत आहे.